या देवी सर्वभूतेषु मात्ररूपेण संस्थिता नमस्तस्यै नमो नमः। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमो नमः। चार पाच महिन्यानंतर मी माझं डेली रुटीन सुरू करायला लागली आणि त्याच्यामुळे काहीतरी वेगळं असावं म्हणून मी देवापासून सुरुवात केली आहे। तर ही आमच्या घराशेजारची भवानी मातेचं मंदिर आहे, जे माझे जुने सबस्क्रायबर्स आहेत त्यांना माहिती आहे। तर देवीचं दर्शन घेऊन आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया। तर महादेवाची पूजा आज आम्ही केली, मी आणि कल्पनाताईंनी। कशी वाटली पूजा ते सांगा आणि व्हिडिओ स्टार्ट करूया। हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेत असायलाच पाहिजे। मी स्नेहल तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे। तर खूप दिवसानंतर अशी स्टार्ट करते, तर तुम्हाला कसं वाटतंय ते सांगा। व्हिडिओ तर स्टार्ट केला आहे मी, तुम्हाला आमच्या इथले देवीचं मंदिर आणि महादेव वगैरे सगळं दाखवलं। तर तो होता पहिला सोमवार, श्रावणी पहिला सोमवार, त्या दिवशीच ठरवलं होतं व्लॉग स्टार्ट करायचा आणि थोडंसं शूटही केलं आणि त्यानंतर त्यावेळेस मी होते टेंभुर्णी, त्यानंतर ठरलं इकडे यायचं माहेरी। तर मी मागच्या सोमवारीच माहेरी आले, आज आहे श्रावणी सेकंड सोमवार। यायच्या वेळेला असं व्हिडिओ शूट करायचं मूडच राहिला नाही, त्यामुळे तो व्हिडिओ तिथे स्टॉप झाला। त्यानंतर 8 दिवस गेले, रोज स्टार्ट करेल राहून गेलं। तर मम्मीचं 4th मासिक होतं, तर त्यासाठी मी आलेली। चल इकडे शुभू, चल मी व्हिडिओ स्टार्ट केलाय आणि ठरवलं की आता हळूहळू थोडस नॉर्मल रुटीनला येऊया, थोडेसे व्हिडिओ स्टार्ट करूया, जेणेकरून मी पण फ्रेश राहील आणि माझं जे लक्ष आहे ते पण कुठेतरी डायव्हर्ट होईल, त्यानंतर थोडासा वेळ जाईल। कारण असं सारखं बसून बसून सारखं तेच डोक्यात विचार करून करून खूप डोकं दुखतं रात्री, तर भयानक डोकं दुखतं रोज रात्री। ठरवलं चला आता थोडीशी स्टार्ट करूया आणि माझ्या मम्मीला पण आवडायचं मी व्हिडिओ बनवलेले, तर मम्मीसाठी व्हिडिओ स्टार्ट करायचं ठरवले। आणि तुम्हाला सगळ्यांना माझा हा निर्णय कसा वाटला ते पण सांगा। आणि मी तो जो व्हिडिओ टाकला होता ज्यात मी सांगितलं होतं सगळं मम्मी आजोबा नाही आहेत म्हणून, तर त्या व्हिडिओला खूप साऱ्या कमेंट आल्या। प्रत्येकाच्या घरात काही ना काही झालेलं आहे, कोणीच असं घर नसेल की तिथे काही ना काही प्रॉब्लेम झाले नाही आहेत ह्या 4-5 महिन्यात। तर त्या सगळ्यांना पण माझी विनंती आहे, तुम्ही पण सगळे सावरा, होईल तेवढं आपल्यासाठी, स्वतःसाठी आणि आपल्या बाकीच्यांसाठी। जे घडून गेलंय ते तर आपण बदलू शकत नाही, पण जे होणार आहे ते तर आपण चांगल्या पद्धतीनं करण्याचा ट्राय करूया। कारण जे झालं ते आपल्या हातात नव्हतं, पण जे होणार आहे ते तर आपल्या हातात आहे। भूक लागली, चला शिवायला। भूक लागली आहे आणि शिवायला जेवायला देते। शुभ हाय कर ना, बर शिवायला पहिले जेवायला देऊन येते आणि त्यानंतर तुमच्याशी बोलते। फीलिंग गुड मम्मा, आमची जेवायला आमचे मला चिवला ते गिरे, आता मी शूट करते, आता बघा आली आली वाटतं मम्मा आले। गुड मॉर्निंग, अरे बघा मम्मा हे स्टार्ट केला आणि काय बोललं शिवाय तुमच्याशी माहित नाही। सेकंड सोमवार, तर पूजा वगैरे अजून बाकी आहे आणि स्वयंपाक पण स्टार्ट आहे, शेजारीच तुम्हाला पाळणा पण दिसत असेल। तर हो, तो आहे छोटा बेबीचा पाळणा आणि तुम्ही सगळे खूप उत्सुक आहेत की छोटा बेबी कोण आहे कोण आहे। तर अश्विनीला मुलगा झाला आहे आणि बेबी आता खूप छान आहे, पण तो होतानाही खूप साऱ्या अडचणी होत्या, ते सगळं मी तुम्हाला ज्यावेळेस बेबी दाखवेन त्यावेळेस सगळं सांगेल। सध्या बेबी इथे नाही आहे, अश्विनी आणि बाळ गावी गेलेले तिच्या मम्मीकडे, ते 1-2 दिवसात येतील। चमचा नका ना बाळा, नको का? बर, तर ते आल्यानंतर मी तुम्हाला बाळ पण दाखवेल। तर एवढं सांगते, अश्विनीला मुलगा झालाय आणि खूप छान बाळ आहे आणि माझ्या मम्मीनं
आपण बाळ बघितलं होतं पण फक्त फोटोत बघितलं होतं, असं समोरासमोर नाही बघितलं, पण एक समाधान होत कि मम्मीला न्यूज तरी कळली होती. मम्मी असं बोलली की आता भैयांना ज्यावेळेस सांगितलं हॉस्पिटलमध्ये जाऊन की मम्मी मुलगा झाला, तर मम्मी बोलली माझं अर्ध दुखणं निघून गेलं तुला मुलगा झाला कळल्यावरती. मी आता लवकरच बरी होईल एवढं सगळं बोलली होती. ठीक आहे, मम्मीच्या आठवणी तर प्रत्येक व्हिडिओमध्ये निघणारच नो डाऊट. तर मम्मी माझ्यासोबत आहे असं मी कन्सिडर करते. तुम्ही सगळ्यांनी मला तसं सांगितले की मम्मी तुझ्यासोबत आहे असं समज, आणि हो तसं समजते. आणि चला तर मग स्टार्ट करूया. आणि मी मगाशी बोलता बोलता राहून गेले. जे आहेत त्या सगळ्यांना खूप हॅपी ठेवा, खूप समाधानी ठेवा, जेणेकरून आपल्याला नंतर असं वाटायला नको की आपण हे केलं असतं तर ते केलं असतं तर. कारण आता भरपूर सारं असं वाटतं की मम्मीसोबत हे करायचं राहिलं ते करायचं राहिलं, तर तसे नंतर आपल्या मनात हुरहुर राहता कामा नाही. त्यामुळे सगळ्यांना भरपूर सारं प्रेम द्या. जेवढं काही तुमचं स्वप्न असेल सगळे सगळ्यांसोबत शेअर करा आणि भरपूर छान प्रकारे जगा, जेणेकरून नंतर आपल्या मनात कुठल्या प्रकारचं गिल्ट राहायला नको. तर मी आता जस्ट कारलं बनवलं. मम्मी ज्या प्रकारे कारलं बनवायची त्या प्रकारे कारलं बनवलं. माहीत नाही कसं झालं आहे, मम्मीसारखं झालं आहे की नाही, पण ट्राय तर करते मम्मीसारखं बनवण्याचा. आणि प्रत्येकाच्या हाताची चव वेगळी असते असं म्हणतात, तर मी बनवलं आणि त्याची रेसिपी अशा प्रकारे पातळ कारलं, त्यानंतर इकडे आहे सुकं कारलं. तर हे दोन्ही पण कारले मम्मी खूप छान बनवायचे. आणि आम्ही ना ते कारलं शिजवलं शिजवलंच खायचं लहानपणी. तर पप्पांना स्पेशली जे पातळ कारलं ते खूप आवडतं आणि आम्हाला सुकं कारलं आवडतं, तर पप्पांसाठी बनवलंय कारलं. आणि दरवेळेस मी इथे आल्यानंतर असं मी कॅमेरा घेऊन यायची आणि मम्मी इथे सगळं काम करत असायची, पण आज मीच काम करते आणि मीच तुम्हाला दाखवते. तर अश्विनी गावी गेली आहे तिच्या माहेरी, तर खूप दिवस झाले ती येऊन, पण जूनमध्ये वगैरे आलेली आणि त्याच्यानंतर गेली नव्हती. तर मीच बोलले मी आहे तोपर्यंत एकदा जाऊन ये, कारण मी गेल्यानंतर परत तिला जायला भेटणार नाही. आणि असेच कामं चालू आहेत. सानिका पण आहे बाहेर आहे, तर सगळ्यांना तुम्हाला भेटवते थोड्या वेळानंतर. कारल्याची रेसिपी बघते या व्हिडिओमध्ये टाकेल, किंवा मग हा व्हिडिओ खूप मोठा होत असेल तर त्याचा सेपरेट तुम्हाला व्हिडिओ बनवून. ते कारलं इतकं छान आहे की ते कोणीही खाल्लं तरी सगळ्यांनाही आवडणार आहे आणि अजिबात कडू लागत नाही. जे कारल्याच्या नावानं तोंड वाकडं करतात त्यांनाही नक्कीच हे कारलं खूप आवडेल. मुलंही आवडीनं खातील, तर नक्की ट्राय करा. मग तो व्हिडिओ येईल. किंवा भाजी झाली आहे, आम्हा सगळ्यांना उपवास आहे. पप्पा सोडता, पप्पांना साबुदाण्यानं ॲसिडिटी होती, त्याच्यामुळे सध्या ते सोमवार करत नाहीत, नाहीतर आधी रेग्युलर त्यांचे उपवास असायचे. तर मग त्यांच्यासाठी भाकरी बनवायची, तर पप्पांना विचारलेलं चपाती करू का भाकरी, तर पप्पा बोलले भाकरीच बनव. तो भाकरी बनवते आणि भाजी झाली आमच्यासाठी. साबुदाण्याची खिचडी बनवायची. झेंडू बाम दिसत नाही भाऊ याचा. आणि अजून याची आंघोळ बाकी आहे. सकाळचे 11 वाजलेत आणि विकी थोडासा आजारी आणि शिवाय पण थोडासा आजारी. शिवायला पण सर्दी मागे मागेच फिरतो. जा सन्मावला अंधार वगैरे. हा मग ती दार वाजवती, दार उघड जा येईल इकडनं इकडनं. आणि शिवाय नुसतं मागे मागे फिरतो. आणि शिवायची न्यू बाईक जी त्याच्या दादाने त्याला बर्थडे गिफ्ट दिली आहे आणि मस्त बाईक, व्हेरी गुड. आणि शिवाय फर्स्ट टाइम स्वतः स्वतः वाप घ्यायला लागलाय. तर व्हिडिओ स्टार्ट केला केला बोलायला बोलले होते पण लक्षात नाही. आपली 30,000 लोकांची फॅमिली कम्प्लीट झाली आहे. तर होऊनही 4-5 दिवस झाले, पण तुम्हाला थँक्यू बोलायचं राहून गेलं होतं. तर थँक्यू सो मच, तुम्ही सगळ्यांनी खूप छान सपोर्ट केला आणि आज आपण 30,000 फॅमिली मेंबर्स जोडलेले आहेत आपल्यासोबत. तर थँक्यू एव्हरीवन. आणि अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज त्यांनीही सबस्क्राईब करा. आता कशी आहे तब्येत शिवाय? आजारी कोण होतं? आजारी न
नाक मोकळे आहे. कस काय नाक मोकळे? वाफ घ्यायचे काय? वाफ चयन करायला माझ्यापेक्षा जास्त शिवायचं एक्साइटेड आहे. हो ना शो? हा ये चल आपण दोघे मिळून एंड करूया. ओके चल. काय बोलणार? नाही तू बोल काहीतरी. आणि आता आम्ही बसलोय इथे येऊन व्हिडिओचा एंड करायला. आणि आशिवाय इतका क्रिकेट खेळलाय की घाम आला. दोन तीन ड्रेस बदलले आणि तरीही अजून चप्पू कसा तरीच आहे. हात पाय तोंड धुतले ना पिले तू? तरी चिकट लागतोय. स्वतःच्या स्वतः धुवून आलाय आणि भयानक क्रिकेट खेळला. आणि त्या बाबांना पण भरपूर सारं त्यांना थकवलंय आज क्रिकेट खेळून. हो ना पिलू? आणि व्हिडिओ बनवायचा म्हणलं तर माझ्या आधी शिवायचं एक्साइटेड आहे आणि मीही एक्साइटेड आहे. हो ना शुभू? आणि शिवायनं आज भरपूर सारं शूटिंग स्वतः केलं आणि काय काय केलं ते मी बघेलच आता एडिटिंगमध्ये. आणि होपसो एक दोन दिवसात हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी नक्की पोहोचवेल. हे होतं माझं खूप दिवसानंतरचं डेली रुटीन. आणि असं संध्याकाळ होत होत आली ना दिवसभर तरी ठीक आहे. थोडंसं असं चलबिचल होते पण संध्याकाळ झाली की एकदम असं उदास आणि एकदम बोर होत होतं. पण आज व्हिडिओ चालू आहे, चला आपल्याला बोलायचं वगैरे. ह्या निमित्तानं तरी थोडंसं मूड फ्रेश राहिलाय आणि थोडंसं आम्ही हॅपी राहिलोय. आणि ठीक आहे, मला आज कळलं की मी व्हिडिओ स्टार्ट करायला पाहिजे कारण मी जास्त खुश राहते. आणि संजय बोललेले एकदा की व्हिडिओ बनवायचा असेल तर तू जरा जास्तच एक्साइटेड असतेस, खुश असतेस. तर होते कारण हो ते आहेच कारण तुमच्या समोर सतत रडवेला चेहरा घेऊन बसायला मलाही आवडत नाही आणि तुम्हालाही मला तसं बघायला आवडत नसावं आणि माझ्या मम्मीलाही आवडत नव्हतं. सो आता नेहमी हसत खेळत आपण व्हिडिओ स्टार्ट करूया असं प्रॉमिस तर नाही पण बोलते तुम्हाला. आणि आता सानू मऊ दाखवायची. सकाळपासून मी तिला दाखवलंच नव्हतं. ए चल ये, मी चालली काय? ये 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 सान्या सान्या नाही तुला बोलून आण. पळ 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 पळ. अरे अरे पाडली पाडली सानू मऊ पडली. अरे शिवाय येईल ना ती. थांब थांब थांब. येते 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 शिवाय येते येते शिवाय शिवाय येते येते शिवाय थांब. ती स्वतःहून येते शुभू. शिवाय कसं ओढून आणतोय. हा पटकन पटकन. हा चला सानूला थोडं काय बोलतात मेकअप शेकअप करून यायचं होतं. आई दिदी नाही ग नाही बंद नाही होणार. आता शिवाय वेळ बंद होणार नाही. हा आता माऊला माऊ बद्दल बोल. तुझी माऊ कशी आहे? छान आहे. तुला कोण जास्त आवडतं, मम्मा या माऊ? मम्मा बिन माऊ. असं आहे काय? आम्ही दोघी पण आवडतो. जास्त कोण आवडतं पिल्लू? सांगून तू. असं आहे काय? आणि शुभूला आम्ही दोघी पण आवडतो. आणि खरंच सानू माऊ त्याची खूप छान आहे आणि खूप प्रेमळ आहे.
तर मला मी मुद्दामहून तिला असं सुरुवातीला दाखवलं नव्हतं, कारण मला तिच्याबद्दल भरभरून बोलायचं होतं. तर शिवायला खूप जीव लावते, शिवायवर खूप प्रेम करते, आणि ते म्हणतात ना माय मरो आणि मावशी उरो. या मागच्या काळात सण्यानं खूप जास्त साथ दिली आहे माझी, आणि शिवायला खूप जास्त जास्त छान प्रकारे सांभाळलं, आणि तिला याच्याबद्दल किती धन्यवाद बोलाव तेवढे कमीच आहे. हो सानू मग थँक्यू नाही म्हणायचं दिदी ग, का नाही म्हणायचं, काहीच नाही केलं. सानुमाने खूप जास्ती छान प्रकारे माझ्या शिवायला सांभाळलं, मला सांभाळून घेतलं. थँक्यू सानू. आणि असं हे बोलतात ना, दुःख असल्यानंतर भरपूर सारे लोकांचे आपल्याला चेहरे कळतात, कोण कसं आहे कोण कसं आहे कळतं, जे खूप जवळचे वाटतात पण ते पण खूप दूर जातात, आणि ज्यांच्याकडनं अपेक्षा केलेली नसतात ते पण खूप जास्त जवळ येतात. आणि असे भरपूर सारे अनुभव आम्हाला आमच्यासोबत पण घडले. तर जे जे मला ह्या काळात सांभाळून घेतलं किंवा आमचं खूप क्लोज आले, त्या सगळ्यांना मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल, आणि त्या सगळ्यांबद्दल पण भरपूर सारं बोलेल. त्यातलीच एक सानू मऊ, ती दूरची कधीच नव्हती, जवळचीच होती, पण तिनं खूप जास्त शिवायला सांभाळलं. कारण मी तर अशा मनस्थितीत नव्हते की मी शिवायकडे बघावं, त्याला सांभाळावं, पण सानूनं मला कधीच शिवायला सांभाळायची किंवा शिवायतला माझी गरज आहे हे सगळं मला भासू दिलं नाही. ती स्वतःच त्याला सगळं करायची, त्याला खाण्यापिण्यापासून, त्याच्या आंघोळीपासून, त्याचे सगळे नखरे सगळं सगळं सानूनं ह्या काळात केलंय. आणि मी मम्मी जवळ होते त्यावेळेस पण सानूकडे, सानूच्या जीवावरती मी शिवायला 4-5 दिवस ठेवलं, आणि तो फर्स्ट टाइम असा मला सोडून राहिला असेल तर तो त्याच्या सानू मऊकडे राहिला. आणि थँक्यू सानू, खरंच बहीण असावी तर अशी. आणि माकडे रडायला होती मला एकदम दीदी. मला तुमच्या सगळ्यांसमोर तिला थँक्यू बोलायचं होतं, आणि असे भरपूर सारे लोक आहेत ज्यांना मला थँक्यू बोलायचंय. तर थँक्यू सो मच सानू, तू खूप छान सांभाळलं शिवायला. आणि मला माहित नाही मी आजचा व्हिडिओ कसा करतेय, म्हणजे मी काय बोलतीये काय करतेय, कारण ह्या सगळ्या दिवसात इतके दिवस मी व्हिडिओ बनवला नाही. ह्या दिवसात जे जे माझ्या मनात साठवलंय किंवा जे जे मला बोलावंसं वाटतंय ते सगळं मी या व्हिडिओमध्ये बोलतेय. होप सो तुम्हाला आवडत असेल, जर आवडलं नसेल तर त्यासाठी सॉरी. जरा मग आज इथे संपूया हा व्हिडिओ, आणि कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका, कारण तुमच्या आजच्या कमेंटवर मला उद्या व्हिडिओ बनवायचा की नाही हे ठरवता येईल. कारण कुठेतरी मी असं खूप जास्त इमोशनल आहे, त्याच्यामुळे तेच परत बोलत राहते, आणि त्याच वातावरणात काय म्हणतात आहे मी अजून स्वतः एवढी बाहेर नाही निघले, त्याच्यामुळे तुम्ही सांगा मला व्हिडिओ जर आवडला असेल तर परत आणखी छान छान व्हिडिओ आम्ही बनवणार का नाही शिवाय. आणि शिवाय खूप खुश आहे व्हिडिओ बनवायला. आणि चला तर मग उद्या शिवायचा भाऊ येणार आहे, म्हणजे चिकू येणार आहे, आणि शिवायनं स्वतःहून बाळाचं नाव ठेवलं होतं भैयाच्या बाळाचं, म्हणजे शिवायनं दोन नाव ठेवलं. तो ज्यावेळेस जलमला पण नव्हता त्यावेळेस शिवायनं त्याचं नाव चिकू ठेवलं, त्याच्यामुळे आम्ही सगळे त्याला चिकू चिकू बोलायला लागलो, आणि आता स्वतःनच आरव नाव ठेवले त्याचं. तर आता आरव बोलायचं का चिकू बोलायचं? आरव बोलायचं. सगळ्यांनी काय बोलायचं एकच सांग, नाहीतर मग सगळे चिकू चिकू बोलतील किंवा सगळे आरव आरव बोलतील. तुला काय बोलावं असं वाटतं त्यानं? आणि त्यांना शिवायला दादा बोलायचं, घरी म्हणायचं आलो आरो आरो आलो नाही आरो काय आलो आरो. हा शिवाय तर बाय बाय एवरीवन. बाय बाय सानू मौकरनाथ, बाय बाय. आणि विकी, आणि विकीचं काय चाललंय काय माहिती? आणि माऊ तुला मी एवढं सगळं बोलले याच्यावर काय बोलायचंय? बोल काहीतरी, काय वाटेल ते बोल. चल माऊडीला जरा बोलतो करूया, आज खूप ती शाळे हसते बघा कसे हसते, छान हसते. हा
आणि शिवायचं सगळ्यालाच खूप आवडतं, त्यामुळे मला पण आवडतं आणि मी त्याला असंच प्रेम करत राहीन कधीपर्यंत. दीदी म्हणते करायची.